मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या संपूर्ण भारतखंडामध्ये दिवाळीचा सण हा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, उत्साहात, आनंदात. अगदी प्रत्येकजण, गरीब श्रीमंत, आपल्या ऐपतीप्रमाणे आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दिवाळीचा हा सण साजरा करत असतो. आज आपण दिवाळीच्या मुहूर्ताबद्दलची माहिती घेणार आहोत आणि ज्या पूजा आपण दिवाळीच्या पर्वात करणार आहोत त्या पूजेच्या मुहूर्ताविषयीची आज आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. शिवाय ह्या पूजा कशा करायच्या, कोणते मंत्र पठण करायचं याची सुद्धा माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया या वर्षीच्या, म्हणजेच नोव्हेंबर 2021 या दिवाळीच्या मुहूर्ताची आणि कशी करायची शास्त्रानुसार दिवाळीचा सण हा प्रत्येक वर्षीच्या या अश्विन महिन्यातल्या अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो ह्या सगळ्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. हा दिवाळीचा सण जो साजरा केला जातो हा जीवनामधला असलेला अंधकार, दारिद्र्यता, नकारात्मकता या गोष्टींचा नाश करून आपलं जीवन प्रकाशमय, सुबत्तापूर्ण, यशस्वी, सकारात्मक करण्याचा संदेश दिवाळीचा सण आपल्या प्रत्येकालाच देत असतो. दिवाळीच्या या शुभ पर्वामध्ये प्रदोष काळ, म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा करण्याची वेळ अत्यंत शुभ समजली जाते. दिवाळीचं पर्व सुरू होतं ते म्हणजे धनतेरसपासून आणि ते चालतं अगदी भाऊबीजेपर्यंत, किंबहुना वसुबारसपासून हे सुरू होतं. यावर्षी म्हणजे 2021 धनत्रयोदशीचा दिवस आलेला आहे मंगळवार 2 नोव्हेंबर आणि भाऊबीज आलेले आहे 6 नोव्हेंबर, वार असणारे शनिवार. म्हणजे ह्या संपूर्ण पहिल्या आठवड्यामध्ये दिवाळीचं प्रत्येक पर्व आपल्याला उपभोगायचं आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस आलेला आहे अश्विनी अमावास्या 4 नोव्हेंबर 2021 आणि वार आहे गुरुवार. म्हणजेच यावर्षी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6:02 रात्री 8:34 शुभ आहे. म्हणजेच 2 तास 32 मिनिटाचा हा एकूण कालावधी असणार आहे पूजनाचा. यामध्ये मंडळी सकाळची संध्याकाळची 6:02 ते 7:37 हा जो कालखंड आहे याला अमृत काळ असं म्हणतात. म्हणजेच 1 तास 35 मिनिटांचा हा कालावधी आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या काळात लक्ष्मीपूजन करावे, जो अत्यंत शुभ मुहूर्त समजला जातो लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीच्या पूजेचे विशेष महत्त्व समजले जाते. म्हणजे या दिवशी संध्याकाळी आणि रात्री माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. माता लक्ष्मी, भगवान गणेश, माता सरस्वती, माता महाकाली आणि कुबेराचे सुद्धा पूजन यावेळी करण्याचा प्रघात आहे, किंबहुना केलं जातं. आपल्या सांसारिक जीवनामध्ये सर्व प्रकारची सुबत्ता, ऐश्वर राहावं, धनाची प्राप्ती होऊन सुख, शांती, समाधान, आरोग्य चांगल्या प्रकारचं मिळावं, व्यवसायामध्ये वाढ व्हावी, धनप्राप्ती चांगली व्हावी यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहावी म्हणून हे लक्ष्मीचं पूजन केलं जातं. लक्ष्मीपूजनापूर्वी आपलं जे घर आहे किंवा आपलं जे ऑफिस आहे, व्यवसायाचं ठिकाण आहे, या ठिकाणी चांगलं स्वच्छ करून ते आधी घ्यायचं आहे. शक्य झाल्यास नवीन रंगरंगोटी करून घेतली फार उत्तम. पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकून, थोडंसं हळद, हिंग, भीमसेनी कापूर अगदी थोड्या प्रमाणात टाकून ह्या पाण्याने आपल्या ह्या सगळ्या जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. दारामध्ये, म्हणजेच आपलं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये चांगली रंगत रांगोळी काढून सुशोभित करायचं आहे. सगळीकडे प्रकाशामध्ये वाढ व्हावी म्हणून दारामध्ये शक्य होईल तिथे आकाशकंदील दिवे, तेलाचे दिवे, पंत्या ह्या लावायच्या आहेत. यामध्ये राईचं तेल किंवा तिळाचं तेल वापरल्यास अत्यंत सुंदर, अजून चांगला परिणाम त्यामुळे मिळायला चांगली मदत मिळते. पूजेच्या ठिकाणी मात्र गाईच्या तुपाचं निरांजन अवश्य लावायला विसरायचं नाही. घरामध्ये सगळीकडे लख प्रकाश राहील अशी व्यवस्था करावी, कुठेही अंधार नको. उजेड, स्वच्छता, प्रसन्नता. पूजा करतेवेळी आसनावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून, सफेद वस्त्र अंथरून त्यावरती एक मंगल कलश ठेवायचा. त्यामध्ये एक सुपारी, एक पैशाचं नाणं, हळद, कुंकू, अक्षदा, फुले टाकून त्यावर एक नारळ स्थापन करायचा असतो. आपलं तोंड पूर्व दिशेला पूजा करताना राहील. म्हणजेच ही जी पूजा आपण मांडणार लक्ष्मीपूजनाची, ही पूर्व दिशेच्या भिंतीकडे मांडावी. मंडळी, हा जो मंगल कलश आपण ठेवणार आहोत तो आपल्या डाव्या बाजूला मांडावा आणि मध्यभागी लक्ष्मी, विष्णू, तिची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा पूजेची सुपारी असेल तर ती मांडावी. सरस्वतीची प्रतिमा, मूर्ती किंवा सुपारी आणि आपल्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती स्थापन करावी किंवा सुपारी ठेवावी. शक्य असल्यास या गणेशाच्या मूर्तीखाली तांदूळ ठेवावेत.
मूर्ती नसेल तर फोटोसुद्धा आपण पूजेमध्ये घेऊ शकता मंडळी. ज्यांच्याकडे लक्ष्मी विष्णू आणि कुबेराची सुपारी असेल त्यांनीसुद्धा ती त्याप्रमाणेच मांडून घ्यावी. आणि आपण आपल्या देव्हाऱ्यातल्या देवांची जशी रोजची पूजा करतो, हळद कुंकू वाहतो, अगदी त्याप्रमाणे पूजा करायची आहे. म्हणजेच देवांना स्वच्छ पाण्याने सर्वप्रथम छानपैकी स्वच्छ करून घ्यायचं आहे, नंतर त्यांना अष्टगंध लावायचं आहे, आपल्याकडे असलेले हार किंवा फुले अर्पण करायचे आहेत, गोडाचा मिठाईचा फळांचा नैवेद्य दाखवून धूप दीप यांनी देवाला ओवाळायचं आहे, आरती करायची आहे. जी मंडळी व्यापारी असतील त्या व्यापारी मंडळींनी आपल्या गल्ल्याची तिजोरीची पूजा करायची आहे. तुमचा वजनकाटा असेल, आपल्या हिशोबाच्या वह्या असेल, यांचं सुद्धा यावेळेला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला पूजन करावं. यावेळी माता लक्ष्मीला आवडणारे महालक्ष्मी अष्टकाचे पाठ जमलं शक्य असेल तर आवर्जून 16 वेळा करा, नाहीतर कमीत कमी 3 वेळा करावेत. यावेळी आवर्जून महाविष्णूंचं सुद्धा ओम विष्णवे नमहा हा मंत्रपाठ करून स्मरण करावे. म्हणून सुपारी विष्णूची आणि लक्ष्मीची सुद्धा ठेवली जाते. विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठसुद्धा अवश्य यावेळी करावा. ज्याची लक्ष्मी तो विष्णू आपणे बळकट धरावा, म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महाविष्णूंचं पूजन. या पूजेच्या वेळी शक्य झाल्यास देवांना पिवळा चाफा, लक्ष्मीला कमळ अर्पण करावं, हे फारच भाग्यकारक समजलं जातं. आपल्याला येत असलेल्या लक्ष्मीच्या विविध मंत्रांचा पाठसुद्धा आपण या पूजेमध्ये मंडळी करू शकता. जसं की ओम श्रीं नमः, दुसरा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवेय नमः, ओम ह्रीं पद्मे नमः, ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितः, नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, या लक्ष्मीपूजेचं धार्मिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक मूल्य हे शब्दांच्या पलीकडले आहे, आवर्णनीय आहे. यामध्ये लक्ष्मी म्हणजे पैसा धन समृद्धी संपत्ती श्रीमंती एवढंच नसून लक्ष्मी म्हणजे धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता सुदृढ आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मानसन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य या सर्व गुण संपन्न अर्थाने धर्मशास्त्रामध्ये लक्ष्मी हा अर्थ सांगितलेला आहे. मंडळी, अशा रीतीने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची सर्व प्रकारची कृपा राहण्यासाठी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा लाभ आपल्या सगळ्यांनी अवश्य घ्यावा. आणि अगदी स्वतः अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही लक्ष्मीपूजा आपणसुद्धा घरगुती वातावरणामध्ये स्वतः करू शकता, अवश्य करा. मंडळी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण हे लक्ष्मीचं जे पर्व आहे म्हणजे ज्याला आपण दिवाळीचं पर्व म्हणतो हे सुरू होतं ते म्हणजे वसुबारस या दिवसापासून, आणि ते संपतं अर्थातच आपल्या पाडव्याला, आणि पुढचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीजेचा द्वितीया. हे सगळे दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवशी कोणते मंत्रपाठ करायचे आहेत, या दिवसाचं महत्त्व काय आहे, कोणता शुभमुहूर्त त्या दिवशी पाळायचं आहे, याचा एक व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे, तो या भागानंतर प्रकाशित होईल, अवश्य तोसुद्धा पहा. आणि हे संपूर्ण दिवाळीचं पर्व अगदी वसुबारसपासून ते आपल्या भाऊबीजेपर्यंत आनंदात उत्साहात जावो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना करूया. मंडळी, या नवरात्रीमध्ये आपण अशा प्रकारे कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्राचं ह्या कॉपरच्या पत्र्यावरती अभिमंत्रित करून सिद्धता केलेले हे यंत्र आणि त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख जो आपल्या पूजेमध्ये देवघरामध्ये आपल्या वास्तूमध्ये असावा यासाठी याचंसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केलेलं आहे. आपल्यालासुद्धा हे या वस्तू हव्या असतील, म्हणजे यंत्र तुमचा दक्षिणावर्ती शंख, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र यांचा वापर कसा करायचा आणि विविध देवदेवतांचे स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे सुद्धा जर आपल्याला भारतामध्ये अगदी कुठेही पाठवायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधून आपली नावनोंदणी करायची आहे. मंडळी, ज्योतिष कट्टाच्या वतीने जानेवारीच्या 7, 8 आणि 9 शुक्रवार शनिवार आणि रविवार या 3 दिवशी नृसिंहवाडी दत्त महाराजांचं अत्यंत पवित्र स्थान आणि राजधानीचं ठिकाण असलेल्या ठिकाणी सांगलीजवळच्या नृसिंहवाडीमध्ये आपण एक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. असं आयोजन आपण दरवर्षी करत असतो, याही वर्षी केलेलं आहे 7, 8, 9 या तारखेला. ज्या मंडळींना या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल, या ठिकाणी पारायण असणारे संपूर्ण धर्मशास्त्रीय चर्चा आपण करणार आहोत, ज्योतिष वास्तू ह्या विषयातल्या गप्पाटप्पा होणार आहेत, त्याचप्रमाणे सामूहिक पारायण मंत्रसिद्धता आणि विविध देवदेवतांच्या मंत्रांचं पुरस्सरण केलं जाणार आहे. मंडळी, या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे आणि आपली नावनोंदणी करायची आहे. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा, पुढचा व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा आणि आपल्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा ज्योतिष कट्टाच्या वतीने दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद. शुभम भवतु.